पयामी तालीम कॉन्फ्रेंस जिसमें मुहद्दिस मुफ्ती हरम शेख वसीउल्लाह अब्बास मक्की की आमद 4 मार्च को सोलापुर में सल्फिया कैंपस कुंभारी रोड सोलापुर। महिला आयोग आपल्या दारी या अंतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर बीड जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी झाली तर महिलांच्या तक्रारी सोडवण्यात आल्या असून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चाकणकरांनी प्रशासनाच्या कार्यावर महिला आयोग असमाधानी असल्याचं म्हटलं। प्रशासनानं कामात आणखीन सुधार करून घ्याव्या अशी नाराजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केली आहे। तर आम्ही सत्तेत नाही म्हणून आमचं काम वेगळं नाहीये, आम्ही आरडाओरडा करत नाहीत, लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही काय करतोय, सत्तेत असताना आम्ही खाकीवर दबाव आणला नाही, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे, तर सरकार कोणाचेही असो महिला आयोग न्याय देण्यासाठी काम करतो। आज आमचं आयोग देशात 5व्या क्रमांकावर आहे। प्रशासनाला आम्ही विचारायला आलो आहोत की यंत्रणा नीट काम करते का, असं यावेळी राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी म्हटलंय। सत्तेत असो अगर नसो, सरकारमध्ये आम्ही असो अगर नसो, पण आम्ही कधी खाकीवर्दीवरती कधी अटॅक केलं नाही, त्यांना कधी बंधन केलं नाही। आम्ही सरकारमध्ये होतो म्हणून ते चांगले, मग सरकारमध्ये बाहेर पडलो ते वाईट, असं कधी भूमिका घेतली। दुसरी गोष्ट, रुपाली चाकणकर पहिल्यापासून त्या त्याच्या आता समोर दिसतात, पण संघटनेमध्ये काम करत असताना भूमिका वेगळी असते। संघटना ही कार्यकर्त्यांची असते, चळवळीची असते। एखादा प्रश्न सुटला नाही तर रस्त्यावर बसून तुम्हाला आंदोलन करून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायचे असतात, तिथे वैयक्तिक विषय नसतो। आज मी आयोगाच्या पदावरती आहे, ते आयोग हे संविधानिक पद आहे। या पदावरती काम करत असताना मी तुमच्या इकडे आले आणि मी इथं कलेक्टरांच्या बाहेर ऑफिसच्या बाहेर बसून आंदोलन करून आरडाओरडा करू शकत नाही किंवा त्यांनी मागणी करावं, हे आमचे प्रशासकीय यंत्रणा आहे, ते सगळे माझे घटक आहेत। त्याच्यामुळे आज मी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून तुमच्या समोर आहे। आम्ही इथे न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये असताना लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि प्रशासनाला आम्ही विचारायला आलो की ही यंत्रणा काम करते का, नसेल करत कधीपर्यंत करणार, किती कालावधी लागेल, आणि चांगल्या पद्धतीचं असेल तर आम्ही त्यांचं कौतुक देखील करतो। त्याच्यामुळे घरामध्ये सुद्धा आई म्हणून भूमिका वेगळी असते, मुलगी म्हणून भूमिका वेगळी असते, सून म्हणून भूमिका वेगळी असते, तशी माझी भूमिका आताची आहे ती प्रशासकीय आहे, संविधानिक आहे, एका न्यायाधीशाची भूमिका आहे। आणि महाराष्ट्रामधून आमच्या प्रशासकीय यंत्रणा, मग ते कलेक्टर असतील, कमिशनर असतील, सीओ असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही काम करून घेण्याची आमची भूमिका आहे। का हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आम्हाला असतो, तो आम्ही विचारतो आणि तुम्ही करा हा सांगण्यासाठीच्या सूचना देण्यासाठी आम्ही इथपर्यंत येतो। आणि मी असं म्हणणार नाही, प्रशासन ही चांगल्या पद्धतीचं काम करतं, पण त्यांनाही आम्हाला विचारता येतं की हे कधीपर्यंत होणार, किंवा त्यांच्याकडची आकडेवारी असू शकते, पण आमच्याकडे येणारी आकडेवारी आणि त्यांच्यातल्या आकडेवारीमध्ये तफावत त्याच्यासाठी असते, कारण की आम्ही राज्य महिला आयोगाकडे गोपनीय अहवाल मागून घेत होतो आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना जाब विचारत हे कधी करणार असं, त्याच्यामुळे कदाचित तुमचं कन्फ्युजन होत असेल, पण रुपाली चाकणकर त्याच आहेत, कदाचित संघटनेत परत गेल्यानंतर ते तुम्हाला रस्त्यावरती आंदोलन करताना सुद्धा दिसतील। न्याय देत असताना तिची वैद्यकीय तपासणी, तिला त्याचबरोबर तिचं काउन्सिलिंग होणं आणि कायद्याच्या चौकटीतून भूमिका बजावत असताना त्या तिला न्यायदानाची योजना आपण समजून सांगणं ही मुख्य काम हे सखी केंद्र बीडच्या माध्यमातून होते। स्वाधारगृह हे पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एकच आहे। मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतोय, कलेक्टरांकडे प्रस्तावित अर्ज आहे, त्याच्यामध्ये आपण परळी आणि अंबाजोगाईला असे दोन ठिकाणी, ज्या ठिकाणी जास्त घटना महिलांच्या तक्रारदार महिलांच्या आहेत, त्या ठिकाणी आपण स्वाधारगृहासाठी प्रस्तावित केलेलं आणि तात्काळ त्याच्यासाठी मान्यता देऊन नव्यानं त्या ठिकाणी स्वाधारगृहाची निर्मिती लवकरच होईल। मला खात्री वाटते की मी पुढच्या वर्षी जेव्हा पुन्हा एकदा पब्लिक हिअरिंग लाईल त्यावेळी त्या दोन्ही स्वाधारगृह झालेली आहेत। 2022-23 मध्ये महिलांवरील झालेल्या गुन्ह्यांची नोंद ही 156 आहे, पैकी 117 हे त्याच्या निकाली निघालेले आहेत। पोक्सो अंतर्गत दाखल झालेले गुन्हे हे 130 आहेत, त्यापैकी 88 हे निकालात निघालेले आहेत। मिसिंग केसेसची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी मिळून आलेल्यांची संख्याही तितकीच आहे। 2022-23 मध्ये 570 ह्या मिसिंग केसेस आहेत, त्यापैकी 503 ह्या मिळून आलेल्या आहेत। यामध्ये मुलींच्या अपहरणाची संख्या ही 146 आहे, यामध्ये 132 ह्या मिळून आलेल्या मुली आहेत।
बालविवाहाची संख्या ही कागदावरती 3 आहे. थांबवण्यात आलेले बालविवाह हे 39 आहे. पण राज्य महिला आयोग याबाबत असमाधानकारक आहे, कारण की बीड जिल्हा हा बालविवाहाच्या बाबत महाराष्ट्रामध्ये वर्षस्तरावरती आहे. दुर्दैव म्हणजे बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात. यामध्ये रोखलेले बालविवाहांची संख्या ही 2 वर्षाची 39 जरी असेल तरी झालेले बालविवाहांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 49 झालेले बालविवाह मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे आता आम्ही जिल्हाधिकारी असतील, एसपी असतील, त्याचबरोबर सीओ असतील यांच्या माध्यमातून बीडीओंच्या माध्यमातून ग्रामपातळीपर्यंत जात यामध्ये आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्या थ्रू यंत्र अतिशय चांगल्या पद्धतीची यंत्रणा ही युद्ध पातळीवर राबवणं ही बीड जिल्ह्याची गरज आहे. मात्र आता देखील म्हणजे एवढं सगळं बीड जिल्ह्यामध्ये अवैध प्रकरण गाजले, पुन्हा एकदा आणखी तसेच प्रकरण, परळीचं प्रकरण असेल, हे प्रकरण असेल, मागच्या वर्षात 2 प्रकरणं घडली आणि आता देखील अवैध गर्भपात ही रात्रोस सुरू आहे. तर या प्रकरणामध्ये इथलं प्रशासन यांना तुम्ही सांगाल का? तुमच्या माहितीसाठी सांगते, आता आमच्या आढावा बैठकीमध्ये या दोन्ही गोष्टींबाबत चर्चा झाली. उद्यापासूनच आपण या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून कलेक्टरांचं पत्र देखील उद्या निघेल सगळ्या ठिकाणी. अगदी खासगी हॉस्पिटल असेल किंवा बाकीच्या ठिकाणचे असतील त्या ठिकाणी हे धाडीसत्र तर सुरू होईलच होईल, पण आयोग ही स्वतः वैयक्तिक लक्ष ठेवणार आहे. आणि यामध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते, माझ्याकडे देखील जेव्हा हे प्रकरण आलं माझ्या सदस्यांनी देखील त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली होती. ज्या ठिकाणी मी पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी माझे 6 सदस्य महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांच्या वतीने ते जाण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये ही घटना घडली, घटना घडू नये म्हणून आम्ही जास्त प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करतोय. आपण दिलेल्या दोन्ही घटनांमध्ये स्वतः जिल्हाधिकारी लक्ष घालतील, ते देखील सांगतील की त्यांची उद्यापासून जी योजना या संदर्भात तपासी यंत्रणाची त्यावेळी संशयास्पद भूमिका होती तपासी यंत्रणाची. आता एवढं सगळं सापडल्यानंतर देखील त्या प्रकरणामध्ये जेवढ्या पद्धतीने ती जप्तीची कारवाई किंवा इतर जी कारवाई होती, म्हणजे मोठ्या प्रमाणात सोनं सापडलं गेलं त्या ठिकाणी, परत ते सगळं साहित्य देखील सापडलं, पण त्याचं पुढंच पुढे समोर आलं गेलं. त्याला जोडूनच काय सूचना दिलेल्या आहेत, पण मी एसपी साहेबांना विनंती करेल की त्यांनी त्या संदर्भात